जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जिया विरत इंटरनेट न्यूज मध्ये मी नेहा जमदारे आपलं स्वागत करते. आता पाहू काही सविस्तर घडामोडी. संतप्त रहिवाशांनी टाकला पालिका ह प्रभाग कार्यालयासमोर कचरा, लक्ष न दिल्यास कार्यालयात कचरा टाकण्याचा दिला इशारा. पश्चिमेकडील दोन टाकीजवळ एका ट्रान्सफॉर्मरला लागून असलेल्या कचरा कुंडी आणि त्यामुळे रस्त्यावर पसरलेला कचरा यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी पालिका प्रशासनाला कळवूनही त्याकडे दुर्लक्ष झाले. अखेर संतापलेल्या रहिवाशांनी येथील कचरा आज मंगळवारी दुपारी 1 वाजता पालिकेच्या ह प्रभाग क्षेत्र कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर टाकून अनोखे आंदोलन केले. प्रभाग क्षेत्र सभापती संजय पावशे यांना रहिवाशांनी घेराव घालून ही समस्या लवकरात लवकर सोडवा अशी मागणी केली. तर लवकरात लवकर यावर तोडगा न काढल्यास संतप्त नागरिक वारंवार अशा प्रकारचे आंदोलन करतील आणि हे कार्यालय कचऱ्याने भरेल अशी परिस्थिती निर्माण होईल अशा प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या. नागरिक समस्या निवारण समितीचे अध्यक्ष रांजेंद्र देशमुख यांनी 3 जुलै रोजी पालिका आयुक्त मधुकर अर्दळ यांना सदर ठिकाणच्या परिस्थितीबाबत पत्र दिले होते. मात्र सामान्य नागरिकांच्या पत्राकडे दुर्लक्ष करून पालिका प्रशासन झोपेचे सोंग घेत होती. अखेर राजेंद्र देशमुख, रमा म्हात्रे, सुभाष कदम, गणेश भोईर, मिलिंद देशमुख, पंकज पाटील, डॉक्टर मृणाली पाटील, प्रिया कडू यासह इतर नागरिकांनी कचरा कुंडीच्या आसपास पडलेला कचरा ह प्रभाग क्षेत्र कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर टाकला. त्यानंतर प्रभाग क्षेत्र सभापती संजय पावशे यांच्याशी नागरिकांनी आपली समस्या कधी आणि कशी दूर करणार याबाबत चर्चा केली. 2 दिवसात सदर ठिकाणची कचरा कुंडी हलवू आणि घंटागाडीची सोय करू असे आश्वासन पावशे यांनी रहिवाशांना दिले. याबाबत अधिक माहिती देताना माजी नगरसेवक प्रकाश भोईर म्हणाले की या कचरा कुंडीच्या आजूबाजू सफाई होत नसून पावडर फवारणी केली जात नाही. यावरून पालिकेचा कारभार फोल ठरला आहे. जागोजागी असलेल्या कचरा कुंड्या हलवल्या जातात मात्र त्याला पर्याय दिला जात नाही. तर येथील रहिवाशी रमा म्हात्रे म्हणाले की सदर ठिकाणी पूर्वी एकच कचरा कुंडी होती, मात्र काही ठिकाणच्या कचरा कुंड्या हटवल्यामुळे येथे कचरा कुंड्या ठेवण्यात आल्या. यामुळे कचरा कुंड्या तुडुंब भरून कचरा रस्त्यावर पडतो, तर ट्रान्सफॉर्मरला लागून असलेल्या कचरा कुंडीमुळे भविष्यात खूप मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नीलिमा विलास भोईर यांनी परिसरात दुर्गंधीचे वातावरण पसरल्याचे सांगितले. या कचरा कुंड्यांमुळे इंद्राणी सोसायटी, इच्छापूर्ती सोसायटी, कोथले इमारत, गंधर्व इमारत, रामशिला इमारतीमधील रहिवाशी पुरते हैराण झाले आहेत. यानंतर सभापती पावशे यांनी सदर ठिकाणची पाहणी केली, तर प्रभाग क्षेत्र अधिकारी परशुराम कुमावत यांनी पाहणी करून गुरुवारी रहिवाशांना भेटून यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. आता जो आंदोलन झाला आहे तो इकडे आम्हाला म्हणजे या सोसायटीपुरतं कचरा टाकण्याची एकदम मुभा होती पूर्वी, पण आता काय झालं आहे आजूबाजूच्या सोसायटींमधला कचरा कुंडी हटवण्यात आला आहे, त्याच्यामुळे सगळा कचऱ्याचा लोड हा इथं येतो आणि तो कचरा उचलण्यासाठी सुद्धा महानगरपालिकेकडे कुठलीही व्यवस्था नाही आहे. ते उचलण्यासाठी ते JCB असतात आणि त्या JCBमुळे MACDचा जो कंपाऊंड आहे तो पूर्णपणे तुटलेला आहे आणि रस्त्याची पण पूर्ण विल्हेवाट लागलेली आहे. आदर्श करियर अकॅडमी यांच्यातर्फे UPSC MPSCचे मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन, शेकडो विद्यार्थ्यांनी घेतला लाभ. डोंबिवलीतील वंदे मातरम कॉलेजमध्ये आदर्श करियर अकॅडमीतर्फे करियर मार्गदर्शन शिबिराचे बुधवारी दीपक भरडे, किरण नैतम यांनी आयोजन केले होते. करियर निवडताना कोणत्या क्षेत्रात निवडावे, करियर कशाप्रकारे निवडावे, त्यात यशस्वी कसे व्हाल यावर मार्गदर्शन करण्यात आले. दरम्यान UPSC, MPSC, बँकेच्या संदर्भातील नोकरी तसेच रेल्वे भरती या संदर्भातील प्राथमिक माहिती व पूर्वतयारी कशी करावी हे सांगण्यात आले. यावेळी वंदे मातरम कॉलेजचे संस्थापक प्राध्यापक राजकुमार कोल्हे, श्री भूषण चंदावरकर, खडक वर्तमानपत्राचे संपादक दीपक जाधव, पत्रकार जितेंद्र कर्वे आदी मान्यवरांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना त्यांचे करिअर निवडताना आणि घडविताना नक्कीच फायदा होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. माजी विद्यार्थ्यांची अनोखी गुरुदक्षिणा, लोकवर्गणीतून देणार घर. गुरुकडून ज्ञान प्राप्त झाल्यावर त्यांना गुरुदक्षिणा देण्याची प्रथा फार पुरातन काळापासून आहे. गुरुला आपला आदर्श मानत माजी विद्यार्थ्यांनी
लोकवर्गणीतून त्यांच्या मूळ गावी घर बांधून देण्याचा आगळावेगळा संकल्प डोंबिवली जवळील सोनापाडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी केला आहे। आपल्या अमृत महोत्सवी अशी अनोखी गुरुदक्षिणा मिळाल्याचा आनंद वेगळा असल्याचे शिंदे गुरुजींच्या चेहऱ्यावर दिसत होते। अहमदनगर येथील करंडी या गावात 15 जुलै 1941 रोजी जन्मलेले विठ्ठल भीमाजी शिंदे हे सोनारपाडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून नियुक्त झाले। जिल्हा परिषदेच्या शाळेत आईबाबांच्या रूपातील शिक्षक म्हणून शिंदे गुरुजी प्रसिद्ध होते। आज बुधवारी डोंबिवलीतील दुर्वांकूर सभागृहात सोनारपाडा, सागाव, दावडी, उंबारली आणि घणसोली गावातील माजी विद्यार्थ्यांनी शिंदे गुरुजी यांचा 74वा वाढदिवस सार्वजनिकरित्या साजरा केला। शिंदे गुरुजींच्या अमृत महोत्सवी वर्षी लोकवर्गणीतून त्यांच्या मूळ गावी घर देणार असल्याचे यावेळी जाहीर केले। त्यासाठी तयार केलेला 15741 असा लक्षात राहणारा बँकेचे खाते क्रमांक असल्याचे सांगून मदतीचा हात देण्यासाठी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने आवाहन करण्यात आले। या सोहळ्यात माजी विद्यार्थी प्रकाश म्हात्रे, मुकुंद पाटील, सुरेश म्हात्रे, रवी श्रीपाद पाटील, बी एस पवार, मदन म्हात्रे, अंकुश म्हात्रे यासह अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव सांगताना जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा चांगल्या पद्धतीने शिकवल्याबद्दल शिक्षकांचे आभार मानले। तर शिंदे गुरुजींचे सहकारी शिक्षक निकम यांनी हा सोहळा तुझा गाव तुझा विद्यार्थी श्रेष्ठ असून प्रत्येक गावाने सोनारपाडा गावाचा आदर्श घेतला पाहिजे असा सल्ला दिला। गावकऱ्यांवर मला अभिमान वाटतो, या शाळेत माझ्या आयुष्याचे सोने झाले। आदर्श शिक्षक तोच जो वेळेचे महत्व जाणतो। वेळ ही आपल्या आयुष्यात महत्वाची असते। मी माझ्या विद्यार्थ्यांना फावल्या वेळातही शिकवायचो। आज माझे विद्यार्थी मोठ्या पदावर गेल्याचा आनंद काही वेगळाच आहे। या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी शिंदे गुरुजींची बहीण अनुसिया रोखडे यासह अनेक नातेवाईक आवर्जून उपस्थित होते। तर याचबरोबर हे बातमीपत्र संपले। नमस्कार।